भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 125वी जयंती आहे आणि या 125व्या जयंती निमित्तानं जे आहे ते अमरावतीमध्ये जे आहे ते राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आणि पशु प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. उद्या या प्रदर्शनीचं जे आहे ते थाटामध्ये उद्घाटन केलं जाणार आहे. आपण बघू शकतो तयारी जी आहे ते या ठिकाणी संपूर्ण तयारी झालेली आहेत. 27 ते 30 डिसेंबर असं 4 दिवस जे आहे ते हे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन चालणार आहे आणि यामध्ये जे आहे ते शेतकरी विविध नवनवीन तंत्रज्ञानाची जी आहे ती माहिती या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. भाऊसाहेब देशमुख जेव्हा भारताचे कृषी मंत्री होते तेव्हा 1959 जे आहे ते दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी देश विदेशातील मोठे नेते, महत्त्वाचे नेते, पंतप्रधान, राष्ट्रपती त्या ठिकाणी आले होते आणि त्याच धर्तीवर आता भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंती निमित्तानं जे आहे ते अमरावतीमध्ये राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचं जे आहे ते आयोजन करण्यात आले. विदर्भात पहिल्यांदाच अशा प्रकारे राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं ह्या कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आणि खास करून या कृषी प्रदर्शनीचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना लाईव्ह शेतीचे प्रयोग पाहता येणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो शेती आहे जवळपास 70 एकरवर जे आहे ते हे कृषी प्रदर्शन असणार आहेत. 1000 स्टॉल आहेत. वेगवेगळी तंत्रज्ञानाची माहिती म्हणजे नवनवीन शेतीमध्ये जे काही बदल होत आहेत, तंत्रज्ञान होत आहेत याची माहिती ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. अशा प्रकारे शेती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि या लाईव्ह शेतीच्या माध्यमातून जे आहे ते शेतकऱ्यांना या शेतीची नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे. ड्रीप इरिगेशन असेल, सोबतच फवारणी, विविध जे काही नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये दिवसागणित बदलत चाललं त्याची माहिती या लाईव्ह शेती कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणार आहेत. 4 दिवस हा संपूर्ण कृषी प्रदर्शन चालणार आहेत. वेगवेगळे जनावर असेल, जनावरांची देखील माहिती या ठिकाणी दिली जाणार आहेत. सोबतच कडधान्य महोत्सव देखील या कृषी प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेला आहे. 1000 हून अधिक स्टॉल या ठिकाणी असणार आहेत. विदर्भातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असल्याचं आयोजकांनी सांगितलेलं आहे. आपण बघू शकतो तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहेत आणि उद्या सकाळी 11 वाजता जे आहे ते उद्घाटन या कृषी प्रदर्शनाचं होणार आहेत. देशभरामधील शेतकरी या ठिकाणी दाखल होणार आहेत. वेगवेगळं तंत्रज्ञान असेल, शेतकऱ्यांनी केलेले नवनवीन प्रयोग या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ठेवले जाणार आहेत. शेतकऱ्यांना सुख आणि समृद्धी देणे सोबतच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहीत होण्यासाठी यासाठी जो आहे तो शिवाजी शिक्षण संस्थेने कृषी प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे. तब्बल 70 एकर जागेवर जी आहे ही कृषी प्रदर्शनीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन जे आहे ते उद्या होणार आहे. मोठ्या प्रमाणावर हजारोच्या संख्येने शेतकरी या कृषी प्रदर्शनामध्ये जे आहे ते सहभाग नोंदवणार आहेत. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.